उत्तर प्रदेशमध्ये हत्या झालेल्या अतीक अहमद व त्याचा भाऊ अशरफ यांच्या समर्थनार्थ बीडच्या माजलगाव शहरातील चौकात बॅनर लावण्यात आले होते. तर या बॅनरमध्ये या दोघांचा शहीद असा उल्लेख करण्यात आला होता. दरम्यान अतीक अहमद व त्याचा भाऊ यांना विविध गुन्ह्यात उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली होती. तर माजलगावातील बॅनर विरोधात बजरंग दलाने पोलिसांना निवेदन देखील दिले होते. माजलगावच्या चौकात लावलेले बॅनर पोलीस व नगर परिषदेकडून हटविण्यात आले आणि अशा प्रकारचे बॅनर छापणाऱ्यासह लावणाऱ्या अशा चौघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर दोघे जण फरार आहेत. अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. विस्टा न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सोमनाथ मोटेसह श्याम जाधव, बीड. सकाळी माजलगाव शहरातील आंबेडकर चौकामध्ये अतिक अहमद आणि अशरफ अहमद या दोन जे काही गुंड इसम उत्तर प्रदेश पोलिसांनी विविध गुन्ह्यामध्ये अटक केली होती आणि त्या गुन्ह्यामध्येच असताना काही माथे फिरू तरुणांकडून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्या हत्येचा निषेध आणि त्या अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांच्या श्रद्धांजलीपर असणारा एक वादग्रस्त स्वरूपाचा आणि ते मानकरील अशा पद्धतीचा एक बॅनर माजलगाव शहरातील आंबेडकर चौकात लावण्याचं आमच्या निदर्शनात आलं होतं. त्या ठिकाणी त्या बॅनरवरील काही वाक्य काही ओळी आक्षेपार्ह आणि दोन धर्मामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवते अशा स्वरूपाचे असल्या कारणानं तत्काळ आम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीनं तो बॅनर काढून घेतला असून त्या ठिकाणी तो बॅनर छापणारे, बॅनर लावणारे आणि त्यात मदत करणारे अशा 4 इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यातील 2 आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे. आणि ज्यावेळेस त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केलं गेलं त्यावेळेस मान्य न्यायालयानं त्यातील 2 आरोपींना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. सद्यस्थितीमध्ये परिस्थिती शांत असून नियंत्रणात आहे, परंतु आपल्या माध्यमातून सर्व समाजबांधवांना हेच आव्हान आणि विनंती करायची आहे की सद्यस्थितीमध्ये विविध शहर गाव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात आहे. विविध गावामध्ये विविध धार्मिक यात्राही चालू आहेत. त्याचबरोबर मुस्लिम धर्मियांचा रमजानचा महिनाही चालू आहे. त्यामुळे अशा प्रकारचे सामाजिक तेढ धार्मिक तेढ निर्माण होईल आणि एखाद्या विशिष्ट वादग्रस्त मुद्द्याच्या आधारे काही व्हॉट्सअप स्टेटस ठेवणं, बॅनर लावणं किंवा समर्थन चुकीच्या बाबींचं करणं यातून काही धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रकार जर कोणी करीत असेल तर त्या संदर्भात पोलीस प्रशासनाच्या वतीनं कठोर ॲक्शन घेतली जाईल हेच मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे. धन्यवाद. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.